पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सुरक्षेसाठी अतिमहत्वाच्या असलेल्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सीसीटीव्ही प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, पोलीस आयुक्त के पाठक, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सीसीटीव्हीच्या सर्वेक्षणाखाली आणि अत्याधुनिक नियंत्रण यंत्रणा असणारं पुणे हे देशातील पहिलं शहर ठरलंय. याबरोबरच पुण्यात पहिलं स्मार्ट पोलिसिंगही सुरू झालंय. पुण्यामध्ये 440 ठिकाणी 1285 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. त्याची पाहणी 27 ठिकाणांहून करता येणार आहे. मुख्य नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालयात असल्यानं याद्वारे पुण्यात सर्व प्रकारे सर्वेक्षण करता येणं शक्य असल्याचं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी आम्ही दूर करू आणि आमचे अप्पर मुख्य सचिव गृह आणि पालकमंत्री यांनी सातत्याने बैठका घेतल्या, त्यातल्या अडचणी दूर केल्या. महानगरपालिकेने राईट ऑफ वेच्या अडचणी दूर केल्या, जिल्हा प्रशासनांनी अडचणी दूर केल्या, काही फायनान्शियल्स त्याच्यातले क्लोजर्सचे प्रॉब्लेम्स होते ते दूर झाले आणि अतिशय वेगानं गेल्या 6 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊ शकलं. आणि आज एलाइट डिजिटल ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय आधुनिक देशातले आणि मी जगातल्या बऱ्याच शहरांमधली कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली आहे, त्याला कम्पेरेबल किंवा त्यापेक्षा चांगली अशा प्रकारची सिस्टीम ही या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गुन्हे घडल्यानंतर त्याची पाहणी या माध्यमातून करता येईल, तसंच कायदा आणि सुरक्षेचा प्रश्नही हाताळण्याचा याला फायदा होईल. मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा 7 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, मात्र ती फक्त घोषणाच ठरली आहे. आम्ही 3 महिन्यातच कामाचे आदेश दिले. मुंबईमध्ये 6,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील आणि ऑक्टोबर 2016 पर्यंत संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही सर्वेक्षणाखाली येईल असंही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुझे ये भी बताते हुए खुशी होती है की 2008 में मुंबई के प्रोजेक्ट की घोषणा हुई पर वो हो नहीं पाया. हमारी सरकार ने आने के बाद 3 महीने में मुंबई का जो प्रोजेक्ट है उसका टेंडर फाइनल किया, उसके हमने वर्क ऑर्डर्स दिए. नवंबर 16 तक एक जोन कंप्लीट हो जाएगा और नवंबर 15 तक पहला जोन इसी साल कंप्लीट होगा और अक्टूबर 16 तक पूरा मुंबई ये सीसीटीवी कवरेज में आएगा और स्मार्ट कवरेज में आएगा. 6,000 कैमरे. पुणे मेट्रो न्यूज साठी प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्यूरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाइफलाइन, पुणे.